वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे प्रसाद गोडचे ब्लॉग्स। मित्रांनो, तर आपण आहोत पुण्याच्या येवलेवाडी भागात आणि इथं आता केदारेश्वर तरुण मंडळ ट्रस्ट आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव 2022 साठी आपण इथं आलेलो आहोत। आणि इथल्या जे तरुण मंडळ ट्रस्ट आहे, त्यांनी एक अनोखा उपक्रम इथं राबवला गेलेला आहे। आणि त्यामध्ये इतिहासप्रेमींसाठी किंवा शिवप्रेमींसाठी एक अनोखा उपक्रम आहे, जो की आपण पाहू शकता। सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित प्रत्यक्ष हा शिवशास्त्र शस्त्रगाथा वेद इतिहासाचा हा सा उपक्रम आहे, जे ज्यामध्ये शिवकालीन शस्त्रास्त्र आहेत, नाणी आहेत आणि मोडी लिपीतली कागदपत्र इथं आपण शिवप्रेमीसाठी इथं बघू शकता। आणि शिवप्रेमीसाठी खरंच खूप अनोखा उपक्रम आहे। आणि प्रथम तर सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। प्रथम तर आपण बाप्पांचं दर्शन घेऊया आणि त्यानंतरून तुम्हाला वेळ वाया घालू तर आपण पूर्ण दर्शन दाखवणार। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेजारीच एक दगत खोले आहेत आणि त्या खोल्यांमध्येच इथं प्रदर्शन भरवलं गेलेलं आहे। आणि आता आपण इथून चालू करतोय, तर तुम्ही प्रथम तर पाहू शकता बहमनी सल्तनत आणि मुहियाबाद ऐतिहासिक नाण्यांचा इथं संग्रह ठेवलं गेलं आहे। आणि त्यामुळे तुम्ही पाहू शकता जी की आपण इथून मागे इतिहासामध्ये शिकलेली नाणी आहेत, तीच नाण्यांचा इथं संग्रह ठेवला गेलेला आहे। आणि तुम्ही इथं पाहू शकता पुढे आल्यावर फरशी रुपया आहे, नंतर दुदांडी शिवराई, शिवराई डेटेड शिवराई 1230 ते 1234 मध्ये आपण पाहू शकता। आणि शिवरायांचं नाव येतात नजरेसमोर ही नाणी येतात। आणि तर तुम्ही इकडे पाहू शकता, इकडे रिपब्लिक ऑफ इंडिया आणि नंतरून इथली सगळी नाणी ठेवली आहे। स्वतंत्र की 50 वर्षाची नाणं होतं, 25 वर्ष स्वातंत्र्य, भारतीय रिझर्व्ह बँक, परत मत्स्य उद्योग, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि संत तुकाराम महाराजांची काढली, छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्याच्यावर फोटो असतो हा अशी नाणी इथं ठेवली गेली आहेत। नंतर स्मरणार्थ काढलेली नाणी जेवढी आहेत ती इथं 5 रुपये, परंतु नंतरून सामरिक अभियान, नंतरून बृहस्पेश्वर मंदिर, नंतरून 5 रुपये शहीद भगतसिंग यांच्या स्मरणार्थ जी नाणी काढलेली आहेत या देखील यांचा संग्रह इथं आहे। नंतरून ब्रिटिश काळातील नाणी आहेत आणि इथं नाण्या म्हणजे सगळा संग्रह त्यांनी व्यवस्थितरित्या दाखवला गेलेला आहे, जेणेकरून इतिहासप्रेमींना सगळी काही माहिती यातून भेटून जाईल। त्यानंतर व्हिक्टोरिया जॉर्ज व्ही 1944, व्हिक्टोरिया 1862, एडवर्ड 1905, जॉर्ज व्ही 1918 आणि नंतरून सगळं सर्व प्रकारची इथं नाणी आहेत। म्हणजे आपण जे चार आण्याची नाणी म्हणायचो ते सर्व नाणी आणि पैसे असायची 1919 काळी, कारण 1 रुपयामध्ये तो त्या काळी जवळपास बाजार व्हायचा आणि एक बाजार होत असायचा। पण आता महागाईच्या काळामध्ये पण आपण ही नाणी पाहू शकता की तिथे 50 पैसे, त्यानंतरून 25 पैसे असे तेथील 1987-20 काळातील सर्व नाणी इथं आहेत। तर मित्रांनो, आता तुम्ही आता पुढे आल्यावर आपण पाहू शकता की शिवशस्त्र गाथा शिरस्त्रांमध्ये आपण आता इथं शस्त्र चालू होत आहेत। तर प्रथम दाव तुम्ही पाहू शकता इथं दस्तन आहे, म्हणजे लढाईत मनुष्याच्या संरक्षणासाठी चिरकत वापरत आणि या चिरकातील महत्वाचा भाग म्हणजे दस्तन आहे। तर तुम्ही पाहू शकता इथं असं त्यांचं एक स्वरूप आहे आणि हे आपण पाहू शकता डोक्याला शिरस्त्र आपण लावायचे की डोक्याच्या संरक्षणासाठी लोखंडी टोप बनवला जायचा, याला समानार्थी शब्द जवळपास खोद, शिरस्त्र, शिरस्त्रान, झिलम, शिस्त्रान असंही म्हणतात। इकडे पुढे आल्यावर तुम्ही पाहू शकता चिलखत आहे, त्याला आपण इंग्लिशमध्ये आरमान असं म्हणतो। या चिलखतामध्ये जवळपास तुम्ही इथं पाहू शकता खाली मोडी लिपीमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मोडी लिपी पण आहे। आणि प्राचीन काळामध्ये तलवार, भाला, गदा इत्यादी शस्त्रांचा अपघातापासून किंवा बंदुकापासून बचाव होण्यासाठी ही जी चिलखत आहे ती वापरली जायची। पुढे आपण तुम्ही पाहू शकता की इथं तलवार आहे, जी की इथं तुम्ही पाहू शकता ही खूप मोठी तलवार आहे आणि इथं एक मध्ये चित्र लावलं गेलेलं आहे, ते मीर मोहम्मदने काढलेलं चित्र आहे पॅरिस येथील म्युझियम मधलं। त्यानंतर पुढे आल्यावर पाहू शकता तुम्ही अफजल खानाचा वध केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणि ती आपण पाहू शकताय। इथं बिचू आहे, जी की शस्त्रास्त्र जी गुप्त शस्त्रास्त्र होती ती बिचू आहे। परत इथं कट्यार आहे, खंजराली आहे, त्यानंतर इकडे पण बिचू आहे, दोन साईडने बिचू लावली आहे।
आणि हे एक पोलादी पट्टीवर अर्धवर्तुळाकार अंकुचितदार पाती किंवा नख बसवलेले असतात, त्यालाच वाघ नख असं म्हणतात. त्यानंतर तुम्ही पुढे असल्यावर इकडे पाहू शकता वेगवेगळे प्रकारचे तलवारीचे वेगवेगळे प्रकार पाहू शकता. आणि पुढे आल्यावर पण तुम्ही पाहू शकता इथं निमच्या नावाची जी तलवार दाखवली गेलेली आहे, ही छोटी एक एक मोठी आहे, त्याला निमच्या असंही म्हणतात. पुढे समशेर असते, आपण बऱ्याच काळात समशेर ऐकलेलं आहे आणि ती समशेर आपण इथं पाहू शकता, इथं पण समशेर आहे. आणि इकडं पुढे आल्यावर तुम्ही पाहू शकता की इथं भाला आहे, जो की भाला वापर व्हायचा, विविध प्रकारची भाली आहे त्याच्यामध्ये आणि त्याचा पुरेपूर वापर व्हायचा भाल्यांचा. आणि त्या काळात आपण पावनखिंड शेरशिवर अशा चित्रपटात आपण पाहिलं गेलं असं तेच भाली आहे तिथं. म्हणजे इथं अश्वकुंत भाल्यामध्ये प्रकार आहेत, बरची भाले आणि त्यामध्ये सांग हा वेगळा प्रकार आहे, काहीतरी हात भाला पण आहे, म्हणजे हाताने भाले जे वापरतात ते हात भाले असं त्यांना म्हणू शकतो आपण. आणि त्यानंतर इथं कुऱ्हाडी आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. इथं कुऱ्हाडीचा वापर जोपर्यंत म्हणजे जंगलामध्ये झाडं किंवा जंगलात त्याच्या मोहिमा असायच्या, त्या जंगलातल्या मोहिमा ती झाडं ती बाजूला करण्यासाठी या कुऱ्हाडींचा वापर केला जायचा. त्यानंतर इथं पायदळ आहे, पदातिकुंत याचा वापर जे हत्तीवरील जे सरसेनापती होते हे देखील करायचे. आणि त्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता हा पट्टा आहे, हा पट्टा आपण आता पाणीपत पावनखिंडमध्ये बाजीप्रभू देशपांडेंनी बाजीप्रभू देशपांडेंनी चालवला होता, तोच पट्टा आपण म्हणजे आपण पाहू शकता की त्याचं रूप कसं आहे, स्वरूप कसं आहे. आणि याच्यामध्ये तलवार म्हणजे हाताचं बळ वाढवणारे शस्त्र आहे. आणि तुम्ही इकडे पुढे पाहू शकता, त्यानंतर इकडे मराठा धूप आहे आणि याच्यामध्ये त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याचे मण्यार आहे म्हणजे जे त्या ठेवतात ते देखील आहेत. नंतर इकडे युरोपियन स्वाड आहे, ब्रिटिश स्वाड आहे, ज्या इंग्रजांच्या हातात दिसायचे आपल्याला त्या ब्रिटिश स्वाड मॅनमध्ये मॅनच प्रकार पण इथं ठेवला आहे, ही मॅन आहे याच्यामध्ये आपण तलवार ठेवतात. आणि त्यानंतर इकडे जे गुप्त आहे, गुप्ती म्हणजे गुप्तशस्त्र आहे, ज्या ठिकाणी हे शस्त्र नेण्यास बंदी आहे, त्याच्यासाठी स्वतःच्या संरक्षणासाठी हे शस्त्र वापरलं जातं, इथं तुम्ही पाहू शकता. हे याला देखील पुढे खाली धार आहे आणि ही शस्त्र गुप्तशस्त्र म्हणून वापरली जातात. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे त्रिशूळ आहे भगवान शंकरांच्या हातात, नंतर कालिका मातेच्या हातात आणि बऱ्याच देवदेवतांपासून यांना महत्व लाभलेलं आहे. आणि त्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता धनुष्य बाण आहे, तीन कामठे आहे, इथे वेगवेगळ्या प्रकारचे जे बाण आहेत त्यांचे जे पुढच्या ज्या टोक आहेत त्या टोकांची इथं साईज पण तुम्ही पाहू शकता, वेगवेगळ्या प्रकारच्या साईज आहेत. आणि त्याच्यामध्ये खाली ते तुम्ही पाहू शकता आपलं ते पीस असतात त्या पीस टाईप त्याला खालून जे बाणांना त्यांनी आकार दिलेले आहेत. आणि हा खरा ओरिजिनल बाण आहे आणि त्यामधूनच म्हणजे जे जे मोठी मोठी जे युद्ध व्हायची त्या ठिकाणी ते बाणांचा वापर केला जायचा. तुम्ही पाहू शकता मित्रांनो जसं की भाल आहे, गेंड्याच्या कातडीची ढाल आहे आणि त्याचं स्वरूप पण तुम्ही पाहू शकता खूप मोठी आहे. ढालीची रचना इथं दिलेली आहे, ढालीची पुढची बाजू मागची बाजू दिलेली आहे, जिथं पट्टा कडी आणि खिळा फुल असतं ते ढालीच्या बॅक साईडला, ही ढालीची धराची जी बाग म्हणजे मागील बाजू आहे ती इथं तुम्ही बघू शकता इथं अशा रीतीने असते. आणि त्यानंतर इथं तलवार देखील आहे, तलवारीची पाती जी असतात म्हणजे तलवारीचं जे खालचं आपण ते धरायच्या हातमुठ असते त्या शिवाजी वेगवेगळ्या तलवारच्या पातींचे स्वरूप देखील इथं ठेवलेले आहे. आणि मराठा तलवारांची विविध अंग आहेत जशी नेत्र नखा खजाना टोला परस फुल दस्तानी कडी गादी मुसुमा कटोरी गांजा तोटी यांचे वेगवेगळ्या तलवारींच्या मुठी इथं ठेवलेलेल्या आहेत. त्याचं स्वरूप पण तुम्ही इथं पाहू शकता की जसं वेगवेगळे नावं जी आहेत ती कशाला दिली जातात ते तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण तसंच पुढे आल्यावर पाहू शकतो की या वेगवेगळे तलवारींचे प्रकार आपण इथं पाहू शकताय. वेगवेगळ्या गोलिया नावाची इथे गोलिया नावाचे इथं वेगवेगळे तलवारींचे प्रकार आहेत. त्यानंतर तुम्ही पाहू शकता नायर तलवार आहे, शिवशस्त्र गातामध्येच एक नायर तलवार आहे जी की 1808 नायर तलवार इज ऑल्सो नोन ॲज टेम्पल स्वॉर्ड, आपण म्हणजे मंदिर तलवार एक प्रकारचा आपण म्हणू शकतो. याला पट्टा पान आहे आणि तलवारचे विविध प्रकार आहेत. यामध्ये तुम्ही त्यांनी संरक्षण म्हणजे ज्यांनी स्केच काढलेले आहे ते त्या कशी असू शकते किंवा काय त्या तलवारमधले वेगवेगळे प्रकार आहेत. आणि तुम्ही इकडे पाहू शकता कट्यार आहे, ही कट्यार आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राजांच्या म्हणजे कमरेला लावलेली असायची. त्यानंतर आपण इथं कर्द आहे, वेगवेगळे प्रकार आहेत तलवारींची तुम्ही पाहू शकता, यामध्ये खूप सारे प्रकार आहेत त्या कर्दचे. त्यानंतर आपण पुढे आल्यावर पाहू शकता की इथे माडू आहे, हा माडू पण इथं भरपूर म्हणजे जंगलांनी कोरडीचा एक प्रकार आहे माडू हा. आणि या प्रकारामध्ये म्हणजे एक इथं पाहू शकता कावळ्याच्या चोचीप्रमाणे शस्त्र असतं, जंगलाल म्हणून प्रसिद्ध आहे आणि विशेषतः शिरस्त्राण चिलकत भेदण्यासाठी फोडण्यासाठी याचा वापर केला जातो. म्हणजे आपण जे पहिल्या बघितलं शिरस्त्राण असतं डोक्यावर राजांच्या ते फोडण्यासाठी जास्त करून हे माडू आपण म्हणजे वापरतात राजे वापरायचे. त्यानंतर इथून कट्यार खूप प्रकार आहेत, कारण कट्यार मागं पण आपण लिहिली आता आपण पुढं पण पाहतोय. त्यानंतर चिलानाम आहे शिवशस्त्र गातामधले कट्यार, त्याचा बिछू आहे इथं, तो बिछू आपण पहिला पण पाहिलेला पण बिछू एक वेगळा बिछू आहे. आणि त्यानंतर हा विंचवाच्या नागीप्रमाणे असतो, याचा आकार विंचवाच्या डंख्याप्रमाणे, वार सुद्धा फार प्राणघातक असतो खूपच.
आणि इथं अफगाण सुरा आहे, हे तुम्ही पाहू शकता वेगवेगळे अफगाणी सुरा आहेत, हे पेशक बज असं एक मोगल शस्त्र आहे आणि यामध्ये मूठ म्हणजे मुठीत पकडायचं शस्त्र असतं हे. त्यानंतर तुम्ही इथं पुढे पाहू शकता हे जंबिया आहे, जंबियामध्ये एक डायगर अरेबिक आहे आणि जंबिया आकाराने लहान आणि दुधारी पात असून वर निमूत होत जात आहे. त्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता विजयनगर कट्यार आहे, विजयनगर कट्यार ही इतर कट्यारांपेक्षा वेगळी असतात, बोटांच्या रक्षणासाठी यावर मोठी परत असते त्यामुळे निमूळत होत जातं आणि रुंद पाहतात त्यावर अनेक शिर विजय हंपी तंजवार येथील मंदिर शिल्पांवर हे शस्त्र पाहायला मिळतं. तुम्ही पाहू शकता निमूळत होत जात आहे आणि इकडे तुम्ही आता पाहू शकता की इथं खंजीर आहे आणि इकडे कुकरी नेपाळ आहे, परत खूप प्रकारे कुकरी म्हणजे एक नेपाळी शस्त्र आहे ते कुकरी. हा तुम्ही नवर माझा नवसता या मूवीमध्ये ते कुकरी काढू त्याचा एक सीन आहे, तेच कुकरी हे आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडे बारुददानी आहे. बारुददानीमध्ये बंदूक, ही जी बंदूक आहे ती पानिपतच्या पहिले दत्तोफाप्रमाणे बाबराने आणल्या होत्या, तर त्यामध्ये भारतात तोफा वापरण्यास सुरुवात झाली. शिवकालीन अवजड तोफा गड किल्ल्यावर आरमारात वापरत होत्या आणि तुम्ही पाहू शकता इथं बंदूक आहे ती. त्यानंतर बारुददानी आहे जे आपण बॉम्ब म्हणतो एक प्रकारे त्याला. नंतर ह्या बारुददानी येतं हे त्याचं एक म्हणजे चित्र त्यांनी दिलं गेलेलं आहे. इथं गोफन आहे जे आपण राणात वापरतो त्यापेक्षा वेगळी गोफन आहे, इथं त्यांना करंगळीत धरू शकतो आपण ही गोफन आणि त्या म्हणजे काळी गोफन वापरायची पाखरांना हे करण्यासाठी. तर ही त्या प्रकार त्या काळातली गोफन आहे. इकडे तुम्ही पाहू शकता धनुष्यबाण आहेत वेगवेगळ्या, तसे आपण तुम्हाला साईज दाखवल्याने वेगवेगळी साईज आहे ज्यांनी वेगवेगळे घातक प्राणघातक हल्ले तसे होऊ शकतात त्या गोष्टी वेगवेगळ्या पात्यांनी. तर इकडं याला म्हणजे आपण तीर शहर असंही म्हणतो, बाणाचा दंड धनुष्याला उडून आपल्याला सगळ्यांना माहिती, जसं आपण म्हणजे बाण चालवतो सगळ्यांना माहितीच आहे. आणि इकडं तुम्हाला माहिती प्राचीन काळापासून धनुष्यशस्त्र उत्पृष्ट ठरतं कारण आपल्या रामांपासून रामायणामध्ये श्रीरामपासून आपल्याला बघत आलो आहे की धनुष्य बाणाचा वापर करतात. नंतर कुराड आहेत, हा पण कोयत्या टाईप आहे, विळा कोयता ही तिथल्या त्या काळातील शस्त्र आहेत. इथं कट्टी म्हणून आहे याच्यामध्ये, हे पण एक वेगळे शस्त्र आहे, कोयत्याप्रमाणेच आहे परंतु त्याची थोडी संरचना वेगळी आहे. इकडे अंकुश म्हणून आहे आणि हे हत्ती हाताना त्याला ताब्यात दावण्यासाठी मावच्या हातात हे शस्त्र असतं. तुम्ही पाहू शकता हे वेगळे शस्त्र आता तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही, तिथे तुम्ही पाहू शकता. त्यावर एक छोटंसं असं हत्तीचं एक तुम्ही पाहू शकता एक संरचना केलेली आहे जेणेकरून ते हत्ती म्हणून हत्तीला हाताने ते ताब्यात राहावा हत्ती, त्यासाठी इथं ते हत्तीचं एक म्हणजे हत्तीचं एक त्यांनी संरचना काढलेली आहे. हत्तीला जेव्हा त्यांनी एकण्यासाठी आळा घालण्यासाठी ताब्यात ठेवण्यासाठी हे शस्त्र वापरलं जातं. इथं विविध प्रकारचे आडकित्य येतं, जुन्या काळातील आहे ते आणि बेलेट कटर असं म्हणतात त्याला, बेटेल कटर. त्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही इथं वेगवेगळे प्रकारची कोयत्य हे आहेत, आडकित्य आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार देखील आहेत. आणि तुम्ही आता खाली पाहू शकता हे मोडी लिपीमधील सगळं त्यांनी म्हणजे जेवढे मोडी लिपीमधील त्यांचे डॉक्युमेंट आहेत किंवा आपण त्यांना हे म्हणू शकतो ते सगळं इथं ठेवलं गेलेलं आहे. आणि प्रत्येक ज्यांनी हत्यारं आहेत प्रत्येक शस्त्र आहेत त्यांची इथं माहिती पुरेपूररित्या दिलेली गेलेली आहे. तर आता आपण प्रदर्शन पाहिलंय, तुम्हाला सगळं काही दिसलं गेलेलं आहे आणि सगळं आपण प्रदर्शनामध्ये पाहिलंय. तर प्रथमतः आहे ना आपल्या बरोबर के दर्शक तरुण मंडळाची सर्व काही पदाधिकारी आणि ते सगळं वर्ग मित्र म्हणजे सर्व मित्र आहेत. तर प्रथमतः तुमचं खरंच म्हणजे मनापासून मी तुमच्या कार्याला सलाम करतो कारण असं जे तुम्ही करताय कोणताही गाजावाजा न करता किंवा तरुण पिढीला काही चांगलं आहे काही नाही आहे त्याचं तुम्ही जे इतिहास प्रेमींसाठी तुम्ही जे प्रदर्शन भरवलंय तर त्यासाठी प्रथमतः तुमचं खरंच कौतुक आणि अभिनंदन. तर सर तुम्ही तुमचं प्रथमतः नाव सांगा. माझं नाव संतोष मधुधर चंदने उत्सवानिमित्त हे प्रदर्शन भरवण्यासाठी आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचा आभार मानतो आणि असे चांगले ऐतिहासिक उपक्रम आणि जो राबवले जातात त्यामुळे आम्हाला अभिमान आहे की त्याच्या मित्र मंडळाचं त्याचे चांगले सामाजिक आणि ऐतिहासिक उपक्रम इथं राबवतो. तर प्रथम तुम्ही सांगू शकता की आता तुम्ही जी आपल्या शस्त्रास्त्रांची शिवप्रेमीसाठी आपण प्रदर्शन भरवलं आहे तर त्यांनी शस्त्रास्त्र कशी उपलब्ध झाली तुम्ही सांगू शकाल. आपल्या इथं जर बघितलं तर मराठ्यांचा इतिहास हा फार मराठ्या शस्त्रांपासून लिहिला गेलेला आहे आणि त्या राज्यांच्या सीमाशी किंवा देशाच्या सीमाशी त्या शस्त्रांच्या जोरावर टाकल्या जातात. जसं तुमचं शस्त्र तुमचं स्वतःचं त्याबद्दल तुम्ही स्वतःचं राज्य राखू शकता. आणि शस्त्र फार आत्ता बघितली तर ती 1800-1900 शतकांमध्ये फारसे उद्योगात नसले तरी त्या टायमाला मध्ययुगीन कालखंडामध्ये जो इतिहास बघितला तर तो फार शस्त्रांच्या जोरावर लिहिला गेलेला आहे. ही शस्त्र जर आपण पाहायला गेली तर जास्त लांब न जातं आपल्या 12 मावळांमध्ये ती अनेक प्रकारची शस्त्र इथं तुम्हाला पाहायला मिळेल किंवा इथं उपलब्ध तर 12 मावळात इथं जवळजवळ अनेक असे किल्ले
ज्या ठिकाणी अनेक ऐतिहासिक वाडे अनेक अनेक मोठमोठी घराणी ज्या इथं या महाराष्ट्रामध्ये बारा मावळामध्ये तर त्यांच्या घराण्यात किंवा इतर लोकांच्या वाड्यांमध्ये अशा अनेक प्रकारचे शस्त्र आपल्याकडे उपलब्ध होतात किंवा ती आपल्याला या प्रदर्शनासाठी काय स्पेसमध्ये देतात. अशा प्रकारे इथं आपण किंवा राजस्थानमध्ये पण काही आपले लोक आहेत की त्यांच्याकडे शस्त्र आपले मराठ्याची शस्त्र तिकडे गेलेली आहे ते आपण फिरून फिरून आपल्याला त्या पद्धतीने आपला ऐतिहासिक ठेवा आपण परत इकडे आणलेला आहे. अशा पद्धतीने आपण जवळजवळ 15 वर्षी शस्त्र शिस्ती संग्रहासाठी गोळा करतो आणि त्याचा अभ्यास लोकांपुढे यावा त्यानंतर ते जुने आपण प्रदर्शन इथं करतो. खरं तर सर तुमचं खूप खूप कौतुक आहे कारण शिवप्रेमींसाठी आणि जे तरुण पिढी आता जी तरुण पिढी वेगवेगळे कार्यक्रम करते तर त्यापेक्षा जर आपण इतिहासात आपल्या महाराजांचा इतिहास जर आपण त्यांना दाखवला लहान मुलांना दाखवला तर पुढे जाऊन पण त्यांना या शस्त्रांबद्दल खूप सारी माहिती भेटेल. कारण इतिहासात वाचून नाही तर इतिहासाला मी म्हणतो प्रत्यक्ष आपण पाहिलं तर त्याची इतिहासाची समज आता तरुण पिढीला जास्तीत जास्त होईल या उपक्रमातून. आणि खूप खूप धन्यवाद कारण त्या दर्शन तरुण मंडळ ट्रस्ट मला वाटतं तुमचं कितवं वर्ष 41 वर्ष आहे तर खूप चांगलं तुम्ही काम करताय आणि अशीच मंडळांची आपल्याला समाजामध्ये आपल्याला गरज आहे की आपण काहीतरी केलं पाहिजे नवीन नवीन उपक्रम आणि खूप खूप चांगलं काम करताय तुमचं खूप सारं धन्यवाद आणि तुमचं खूप खूप कौतुक. तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर लाईक करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा इतिहासप्रेमींना शेअर करा आणि सगळ्यांना बघता येईल यासाठी खूप खूप शेअर करा. तर खूप खूप धन्यवाद.